चेअरमन बोला चेअरमन. भीमा केसरी 2023 भव्य संख्येमध्ये आपण पाहू शकता. भीमा परिवार किती मोठा आहे आपल्याला दिसणार आहे. आणि सगळ्यात मला वाटते मोठा हायलाईट इज पहिलवान जेवढे भारी भारीतले लागलेत. हायलाईट ह्या कुस्तीचा असा आहे की आपण पहिल्या 5 कुस्त्या नेमल्यात पण त्याला आपण पहिल्या 5 म्हणू शकत नाही, कारण 5ची ज्या कुस्त्या आहेत किंवा 10च्या 10 जे पहिलवान आहेत ते 1 नंबरला खेळणारे पहिलवान आहेत. पहिली दुसरी तिसरी कुस्ती नाही सांगू शकत. सगळ्यात नाव लौकिक मिळवलेला पहिलवान म्हणजे सिकंदर शेख, हे जी एक महत्वाची कुस्ती आपण लावणार आहे. त्याची जोड आपण पंजाब केसरी उपेंद्र आजनाळा बरोबर लावले, चांगली जोड आहे. आधी हे पण काय दोघांमध्ये झाले ना, आधी पण झाले सांगत नाही. आणि एक कुस्ती आपण घेतली ती म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी सध्याची महेंद्र गायकवाड, याची कुस्ती आपण गोरा अजनाळा या पहिलवानाबरोबर घेतलेली आहे. गोरा अजनाळा हे सुद्धा पंजाबचा एक पहिलवान आहे. मजा अशी आहे की महेंद्र गायकवाड हे जवळजवळ 113-115 किलो पहिलवान आहे आणि गोरा अजनाळा हे 100 किलोच्या आतले पहिलवान आहे, म्हणजे 15-20 किलोचा फरक. पण त्यांच्या वस्तादांबरोबर जेव्हा आपलं बोलणं झालं ते एवढे कॉन्फिडेंट होते ते म्हणजे आप सिर्फ कुस्ती देखो मध्ये चेष्टा रे चेष्टा. मी सगळ्या एक्साइट त्या कुस्तीसाठी, कुस्ती एक फार एक्साइटिंग खरंच. माऊली जमदाडे आणि बालरफिक शेख, आणि मला असं वाटतं की जरा डॅडींनी मनावर घेतलं असतं तर कुठंतरी ह्या कुस्तीत आपल्याला आज पृथ्वीराज माडिक हे नाव पण दिसलं असतं का नाही. पृथ्वीराज अरे 100% लावू शकते. प्लॅटफॉर्म आहे, तू लास्ट टाइम ब्लॉग्स मध्ये पण बघितले असते. 1-on-1 क्लासेस घेतात पण आता त्यांनी नवीन कन्सेप्ट चालू केलाय ग्रुप क्लासेस. प्रॅक्टिसिंग इंग्लिश इज मोर अफोर्डेबल. काय इट्स द ओनली लर्निंग प्लॅटफॉर्म दॅट हेल्प्स यू प्रॅक्टिस इंग्लिश. पण ट्युटर्स जे आहेत ते UK आणि US वरनं पण आहे. देर विल बी 2 or more स्टुडंट त्यांच्यासारखे ब्राझील जपान कोरिया असे वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये मुलं येऊन शिकणार ते. वर ऑन अ जर्नी टू बिकम मोर फ्लुएंट स्पीकर. द बेस्ट पार्ट इज तू आता इमिडिएटली त्यांना सांग सो दॅट दे मेक द मोस्ट आउट ऑफ द न्यू इयर लॉन्च विच इज 45% ऑफ ऑन लॉंग टर्म प्लॅन. ओके गुड प्लॅटफॉर्म, आत्ताच मी सगळ्यांना रेकमेंड करते. कुस्ती लागते स्वर्गीय उपमहाराष्ट्र केसरी बालारफी शेख यांचा चिरंजीव स्वयंसेवक लाल भडक गाजरासारखा दिसणार पोरगा. प्रति स्पर्धेला सळोपी पळ करून सोडणारा पहिलवान बालारफी शेखचा चिरंजीव. पकडा कोल्हापूर वस्तात तारीख पटेल जबरदस्त भारी पळगिस्ता विजय झालं पोरगा. टाळ्या करा की टाळ्या विश्वराज भैया म्हणले होते. मला भीमा केसरीला येऊन खूपच आनंद झालाय. मी पहिल्यांदा कमी 8-10 वर्षातून आपल्या भागात खेळतोय, माझ्या तालुक्यात खेळतोय. मला खूपच आनंद झालाय की आपल्या इकडचे भी प्रेक्षक माझे प्रेम करणारे आहेत, इतकं प्रेम करतात तुम्हाला. मी नक्कीच अपेक्षा 2024 ला पूर्ण करेन. मी देवाकडे मागतो आणि ह्या सगळ्यांचा आशीर्वाद राहिला तर माझ्यावर मी खरंच 2024 ची महाराष्ट्र एकदा आपल्या तालुक्याला आपल्या भागात आणून देईल. मुन्ना साहेबांचा आणि पूर्ण माडी परिवाराचा पाठिंबा तुम्हाला आहे. त्या माडी परिवाराचा आताच नव्हतं तर मला मागील काही वर्षापासून पाठिंबा आहे आणि हे गोष्टी माझी काही दिवस अगोदर होणार होती ते आज होते. आणि माणसाबांच्या मला पहिल्यापासून माझ्या पाठीवर आता सपोर्ट आहे म्हणून मी आज भागात आपल्या खेळायला आलेलो आहे. साहेबांचं मार्गदर्शन आता आपल्याला होत आहे, सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं. महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठं मैदान भीमाच्या कार्यस्थळावर घेतलं ते भीमाचे चेअरमन पृथ्वीराज महाडिक यांनी
मात्र माझ्या वडिलांचं महाडिक परिवाराचं स्वप्न पूर्ण केलंय असं म्हणावं लागेल. हे महाडिक घराणं हे सगळं पैलवानकीवर प्रेम करणार घराणं आहे. विश्वराज महाडिकांनी महाडिक घराण्याचं नाव मोठं करण्यासाठी जे पाऊल उचललंय त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या पिंधामी मोठी चुरशीची कुस्ती आहे. ताळा वाजवून स्वागत करा. ताळा वाजवून भूपेंद्रजी आज ना चेहरे पैलवान आणि महेंद्र आक्रमक झाला. कार्यामध्ये आक्रमक व्हायला गेला. कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीची ताकद दाखवतो. एकेरी पत्करून कब्जा घेतला. एकेरी कब्जा महेंद्रानं घेतला आणि कडेला आदला पैलवान गेलेला. त्यानं जाऊन महेंद्र कब्जा घेतला. कुस्ती झाली. महेंद्र आऊंदे आता किसान हो सिकंदर पहिल्या 5 मिनिटातच घेणार नाहीतर नाही तू घेणार. सहकारी सकर्क करायच्या